ते राज्यव्यापी टोलचा आंदोलन जर पेटलं असेल तर ते कोल्हापूरकरांमुळे. मला असं वाटतं की कोल्हापूरच्या टोलचा विषय आणि इतर रस्त्यांचा विषय जरी वेगळा असला तरी कोल्हापूरच्या जनतेचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे की यात पारदर्शकता नाही. ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काय झालं हे जनतेला माहीत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने जे पूल बांधलेले आहेत ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पैसे दिले पाहिजेत, टोलने पण घेता कामा नयेत आणि महापालिकेने पण घेता कामा नयेत. सरकारने या पैशाची व्यवस्था केली पाहिजे. कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांनी आमरण उपोषण सुरू असताना त्यांना आश्वासन दिलं की उद्यापासून हा टोल आम्ही पंचगंगा नदीत बुडू, त्यानंतर सुद्धा टोल वसुली सुरू आहे. या दोन्ही मंत्र्यांनी कोल्हापूरकरांची फसवणूक केलेली आहे, काय सांगाल? नाही, मुळात हसन मुश्रीफ काय आणि सत्यजित पाटील काय हे अतिशय खोटारडे मंत्री आहेत. कोल्हापूरच्या जनतेला त्यांनी फसवलेलं आहे आणि माझं तर म्हणणं आहे की सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांची प्रॉपर्टी विकून या पुलाच्या बांधकामाचे पैसे दिले पाहिजेत. आज अशीच माझी मागणी आहे की ह्यांची प्रॉपर्टी विका आणि हे पैसे परत फरा. आज मोर्चाकडून भीमटोला कशा प्रकारे तुम्ही लगावणार आहात? मला वाटतं की रस्त्यावर उतरलेली मोर्चा त्याची ताकद महायुतीने जी उभी केलेली आहे. मला असं वाटतं की आम्ही नुसती टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा केल्यानंतर ताबडतोब सरकार टोलच्या विषयी विचार करायला लागलं आणि आजचा टोल इतका जबरदस्त असेल की काँग्रेस राष्ट्रवादीला विचार करावा लागेल की टोल तरी बंद करा की पूर्ण आपलं चंबू गबाळ आवरून आता पश्चिम महाराष्ट्रात निघून जा